दोडामार तालुक्यातील रस्ते आरोग्य क्रीडा संकुल तिराळी धरण क्षेत्रातील प्रश्न गंभीर असून त्या दृष्टीने या विकासात्मक कामासाठी प्रसंगी वेळ पडल्यास जनतेच्या हितासाठी शासनाविरुद्ध रस्त्यावर उतरण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज दोडामार्ग येथे दिला. दोडामार्ग येथे राष्ट्रवादी कार्यकर्ता बैठक आज पार पडली. यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यात प्रामुख्याने तालुक्यातील युवा नेतृत्व संदेश वरव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वरिष्ठांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून यापुढे दोडामार्गच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे अमित सामंत म्हणाले. राष्ट्रवादी पक्ष सत्तेत असल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ज्या लोकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे त्या सर्वांचे आम्ही स्वागत केले असून त्या सर्वांचा योग्य सन्मान राष्ट्रवादी पक्ष करेल. या सर्वांबरोबर राष्ट्रवादीच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या साथीने दोडामार तालुक्याच्या विकासाचे नवीन पर्व सुरू होईल. यासाठी येथील आरोग्य प्रश्न, रस्ते तसेच तिलारी धरण क्षेत्रातील प्रश्न व मुख्यत्वे करून क्रीडा संकुलाचा प्रश्न प्राधान्याने सोडविला जाईल. यासाठी वेळ पडल्यास प्रसंगी शासनाविरोधात जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा अमित सामंत यांनी दिला. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते कृष्णा उर्फ उल्हास नाईक यांची राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या तालुका अध्यक्षपदी तर संदेश वरग यांची भटक्या विमुक्त जाती व जमातीच्या दोडामार तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे पत्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश भाई दळवी यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अमित सामंत यांच्यासह ज्येष्ठ नेते सुरेश भाई दळवी, अशोक पवार, पुंडलिक दळवी, अनंत पिळणकर, बाबी उर्फ महादेव बोर्डेकर, बाबा खतीब, संदीप गवस, भास्कर परब, सुदेश तुळसकर, शिवाजीराव गोगळे, समीर पालेकर, हिदायतुल्ला खान, नवल साटेलकर, प्रदीप चांदेलकर, सुशांत राऊत, उल्हास नाईक, सुखदेव पिंपळे आदी उपस्थित होते. मुळात या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्या म्हणण्यापेक्षा आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे असं मी मानतो. कारण आम्ही सगळेजणं पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत. कुठेतरी शरद पवार साहेब हे जे काही महाराष्ट्रात काम करतायत, आज देशात ते जे लोकनेते आहेत त्यांच्या कार्यावर त्यांच्या समाजाचे काही प्रश्न आहेत, उदाहरणार्थ जात व्हॅलिडिटीचा जो प्रश्न आहे तो त्यांना कुठेतरी आशा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच माध्यमातून हा प्रश्न सुटू शकतो. आणि त्याच्यासाठी त्यांनी आज हा प्रवेश दोडामार तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केलेला आहे. असा आमचा विषय झाला. त्याच्यात मी तेच म्हटलं की काही धरणाचे काही प्रश्न आहेत, तिलारीचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर मला वाटतं एक विजेचा प्रश्न आहे इथे. तर हे दोन प्रश्नांचा एक विषय आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचा एक क्रीडा संकुलाचा प्रश्नसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यात आता लक्ष घालणार आहे की दोडामार तालुक्याला एक क्रीडा संकुल मंजूर व्हावं अशी पक्षाच्या कार्यकर्त्यांची इथल्या मागणी आहे. आणि ज्यावेळी हे मंत्रालयातलं कामकाज सुरळीत होईल त्यावेळी या पदाधिकाऱ्यांबरोबर त्या त्या संबंधित मंत्र्यांची बैठक तिथे लावून किंवा त्या मंत्र्यांना दोडामार्ग तालुक्यात निमंत्रित करून जागेवर तिकडे नेऊन परिस्थिती दाखवून ते प्रश्न इथल्या इथे सुटतील याचं मी जिल्हाध्यक्ष म्हणून विशेष लक्ष देणार आहे. त्याचप्रमाणे बरोबर आहे तुमचं. आणि जरी सरकार आमचं असलं तरी कधी कधी काय होतं की सरकारची इच्छा असते परंतु अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे असे प्रश्न निर्माण होतात. सरकारला त्याच्यात कुठेतरी द्यायचं असतं, लक्ष द्यायचं असतं, परंतु अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक स्वार्थापोटी आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आज ही जी अवस्था झालेली आहे रस्त्याची याला संपूर्णतः सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी जबाबदार आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की या विषयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकांबरोबर असेल. आणि मी आत्तासुद्धा सांगितलेलं आहे की पक्षाने या विषयात सरकारच्या विरोधात असेल किंवा अधिकाऱ्यांच्या विरोधात असेल रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे.